शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे आयोजित भारतीय कार्यकर्ता संमेलनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले असल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकास कामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार 5% निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. आदिवासी मुलामुलींना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेर जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे आदींची उपस्थिती होती. शालिनी प्लस साठी उमर सय्यद, शिर्डी.